प्रियणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं की काही चिरू नये, काही तळू नये, काही कापू नये, चुलीवर तवा ठेवू नये. आज आपण बघणार आहोत नागपंचमी नैवेद्य विशेष, ते म्हणजे ओल्या नारळाची खीर. आणि सोबतच आपण मुठ्ठे बनवणार आहोत. काही भागात त्याला कानोलेसुद्धा म्हणतात, आमच्याकडे मुठ्ठे असं म्हणतात. अगदी झटपट आणि मस्त तयार होतो. अजिबात इथे तुम्हाला चिरावं लागत नाही, तळावं लागत नाही, जास्ती वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नारळाची खीर बनविण्यासाठी इथे मी एक ओला नारळ घेतला आहे, त्याला फोडून त्याचे तुकडे करून घेतले आहे. आणि नारळावरती जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो सोलरनी काढून घेत आहे अशा पद्धतीने, आणि बारीक बारीक काप करून घेतले. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे. इथे मी 2 चमच तांदूळ आणि 1 चमच खसखस 2 तास भिजवून ठेवले होते, ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडं पाण्यासोबत मिक्सरमध्ये घालून घेतले आणि बारीक करून घेतलं आहे. खसखस आणि तांदूळची पेस्ट टाकल्यामुळे खीरला छान दाटसरपणा येतो अशा पद्धतीने मी तांदूळ आणि खसखस बारीक करून घेतले आहे. आता कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमच मी साजूक तूप घालून घेत आहे. त्यानंतर जी नारळाची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे. पेस्ट ही 1 वाटी झाली आहे आणि 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी तांदूळ आणि खसखसची पेस्ट तयार केली होती ती घालून घ्यायची आहे आणि परत 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिट झाले आहे. कढईला छान तूप सुटलं आहे म्हणजे समजायचं आपले हे मिश्रण छान तयार झाले आहे. आता यामध्ये घालायचं आहे दूध. इथे मी 2 ग्लास दूध घातलं आहे. रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. दूध आधी मी गरम करून घेतलं आणि ते थंड करून घेतलेलं आहे. तर इथे गरम दूध नाही घालायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे मी सर्व गुठळ्या मोडून घेतल्या. त्यानंतर इथे मी साखर घालणार आहे. 1 वाटी मी साखर घातली आहे आणि साखर छान विरघळू द्यायची. गॅसची फ्लेम मी फुल ठेवली आहे. नारळाची पेस्ट 1 वाटी तयार झाली, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर खाली चिपकून बसणार नाही. तर 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं. आता या स्टेजवर मी इथे घालणार आहे ड्रायफ्रूट्स, आणि तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर 1/2 चमच मी वेलची पूड घालत आहे. तर तयार आहे आपली ओल्या नारळाची खीर. तर या नागपंचमीला तुम्ही नक्की बनवून बघा. आता आपण बघणार आहोत मुठ्ठे कसे बनवायचे. तर त्यासाठी सारण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी तीळ घेतले आहे, पांढरे तीळ घेतले आहे आणि ते मी आता भाजून घेत आहे. तर छान भाजून घ्यायचे आहे. तीळ तीळ आवाज आला की समजायचं आपले तीळ भाजून झाले आहे. तीळ छान भाजून झाले आहे. आता काढून घेऊ. गूळ मी किसून घेत आहे. अशा प्रकारे गूळ किसून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. 1 वाटी मी गूळ घेतला आहे आणि आता मिक्सरमध्ये तीळ घालून घेत आहे. बस एक पल्स द्यायचा आहे आणि
त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे जो आपण किसून घेतला होता, आणि एक पल्स द्यायचा आहे मिक्सरला। तर सारण आपलं अशा प्रकारे तयार झाला आहे। थोडं किसून मी जायफळ घातलं आहे आणि अर्धा चम्मच मी वेलची पूड घातली आहे, सर्व सारणमध्ये छान मिक्स करून घेऊन। तर मुठ्ठे बनवण्यासाठी सारण आपलं तयार झालं आहे। आता बघूया मुठ्ठे बनवण्यासाठी। इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, वजनी 150 ग्रॅम। न चाळता हे पीठ घेतलं आहे, रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे, मस्त लुसलुशीत मऊ होण्यासाठी। यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे। इथे आपण मिठाचा उपयोग केलेला नाही, कारण नैवेद्यासाठी बनवतो आहे म्हणून आपण इथे मीठ वापरलं नाही। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे, आणि जसं आपण नॉर्मली चपाती पोळ्यांसाठी कणिक भिजवतो अगदी तसं छान भिजून घ्यायचं आहे। छान पीठ भिजून झालं आहे। आता झाकण झाकून साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देणार आहोत। तर 10 मिनटानंतर बघू शकतो मस्त हे पीठ छान फुललेलं आहे। थोडंसं खाली काढून घ्यायचं आणि हाताने एक लांब उंडा करून घेतला आणि पुऱ्याप्रमाणे छोटे छोटे याचे गोळे करून घेतले। खूप जास्ती मोठे गोळे करायचे नाही, अगदी पुऱ्यांसाठी करतो तसेच मध्यम आकाराचे लिंबा एवढे आपण गोळे तयार करून घेतले आहे। आणि इतक्या पिठामध्ये 10 आपले मुठ्ठे तयार होतात। एक गोळा घेतला आहे, पुरी लाटून घ्यायची आहे। गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत। काठाने पातळ लाटून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आपण जे तिळगुळाचं सारण बनवलं गरजेनुसार यामध्ये भरून घेणार आहोत। ही पुरी लाटताना एक लक्षात ठेवायचं आहे, ती मधोमध जाड ठेवायची, पण कडेनी पातळ लाटायची, म्हणजे मग याला मुरळ घालायला जास्त सोपं जातं। जास्त चांगली मुरळ घालता येते। आता मुरळ घालताना पहिलं टोक थोडंसं दुमडवलं आणि थोडंसं पीठ बाहेर खिचल्यासारखं केलं। जे बाहेर पीठ आलं आहे ते पुन्हा दुमडलं। सेम पद्धत मी पूर्ण मुठ्ठे बनवताना करत आहे। तर बघा किती सुंदर मुरळ घातल्या जात आहे। अशा प्रकारे मुठ्ठे तयार करून घ्यायचे आहे। खायला अतिशय चविष्ट लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत आणि पारंपरिक ही रेसिपी आहे। तर या नागपंचमीला तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सर्व मुठ्ठे बनवून तयार झाले आहे, आता आपण वाफवून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि चाळणीला तूप लावून घेतलं। थोड्या थोड्या अंतरावर एकमेकांना न चिकटता असे हे ठेवून घ्यायचे आहे। झाकण ठेवून 15 मिनिट मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत। साधारणतः 15 मिनिटे झाले आहे। झाकण खोलून बघूया। खूप मस्त आपले मुठ्ठे वाफून झाले आहेत। याला खूप जास्त वेळ लागत नाही, थोडासा रंग बदलतो, वर थोडेसे पांढरे डाग येतात, याचा अर्थ मुठ्ठे छान शिजले आहे। तर या नागपंचमीला तुम्ही ही खीर आणि मुठ्ठे बनवून बघा आणि कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा। पारंपरिक रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल।
मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.